तर पूजा खिडकरच्या बंगल्यावर कारवाई होण्याची आता शक्यता आहे. पुण्यामधल्या बाणेर इथे हा बंगला आहे. पूजा खिडकर यांचा आता ओम दीप नावाचा हा कोट्यवधी रुपयांचा बंगला आहे आणि या बंगल्याचा काही भाग हा अनधिकृत आहे. पुणे महानगरपालिकेकडून या बंगल्याच्या अनधिकृत भागावर कारवाई होण्याची आता शक्यता आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पूजा खिडकर या वादग्रस्त आयएस अधिकारी आहेत आणि त्यांच्या बंगल्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. बाणेरमध्ये हा बंगला आहे. कोट्यवधी रुपयांचा ओम दीप असं त्यांच्या बंगल्याचं नाव आहे आणि या बंगल्याचा काही भाग हा अनधिकृत असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून काय नेमकी याच्यावर कारवाई होतीये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर हा जो बंगला आहे ज्याच्या आवारामधून पूजा खेडकर यांच्या आईनं काल माध्यमांवर धावून गेलेल्या होत्या आणि त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे. हाच तो बंगला आहे जो अनधिकृत त्यामध्ये काही बांधकाम असल्याचं पुढे आलेलं आहे. त्यामुळे महापालिका आता यावर काही कारवाई करते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.